विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार एकवीसची परीक्षा दिनांक एकवीस एक दोन हजार बावीसपासून सुरू होत आहेत आणि या परीक्षेचे परीक्ष परीक्षा प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट ते कसे डाउनलोड करावे याबद्दल आज आपण जाणून घेऊया मी निलेश हल्लामी सहायक प्राध्यापक वाणिज्य विभाग आदर्श कला व वा वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज दिनांक बारा एक दोन हजार बावीस रोजी विद्यापीठाने अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार एकवीस बावीसमधील हिवाडी दोन हजार एकवीसची ची परीक्षा दिनांक एकवीस एक दोन हजार बावीस रोजीपासून सुरू होत आहे परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेतील नियमित व अन्य विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डीवर परीक्षा प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसेच महाविद्यालयाच्या लॉग इन आय डीवर परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामुळे आज आपण विद्यार्थ्यांच्या आय डीवरून तिकीट कसे डाउनलोड करावे ते आपण पाहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयांच्या स्टडी ग्रुपवर तिकीट डाउनलोड कसे करावे त्याची लिंक पाठवण्यात आलेली आहे तरीसुद्धा ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे त्याबद्दल आपण आज आपण जाणून घेऊया हॉल डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला ही लिंक दिलेली आहे या लिंकद्वारे आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकता स्टडी ग्रुपवरती तुम्हाला हे लिंक पाठवलेलं आहे त्या लिंकला टच करून ओपन टच करून ओपन करावे जसे आपण टच करतो तसंच तुम्हाला एक इंटरफेस दिसेल ज्यामध्ये युनिव्हर्सिटी लॉग इन स्टुडंट लॉग इन कॉलेज लॉग इन आपण स्टुडंट असल्यामुळे आपण स्टुडंट लॉग इनने ते आपण ओपन करून घ्यावे त्यामुळे स्टुडंट लॉग इन या ठिकाणी प्रथम क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तुम्हाला दोन गोष्टी लागतील एक आहे तुमचं पी आर एन नंबर किंवा तुमचं युजरनेम आणि पासवर्ड इथे तुम्हाला तुमचं पी आर एन नंबर किंवा तुमचं युजरनेम माहीत असणे आवश्यक आहे पी आर एन नंबर आणि युजरनेम युजरनेम ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन केलेत त्यावेळेस तुम्हाला विद्यापीठाकडून एक मॅसेज आला होता टेस्ट मॅसेज त्या आ, त्या मॅसेजमध्ये तुमचं युजरनेम दिलेला आहे जर युजरनेम माहीत नसेल तर आपलं पी आर एन नंबर महाविद्यालयातून माहीत करून घ्यायचं आणि तो पी आर एन नंबर इथे टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकावायचा आहे पासवर्ड टाकत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला नमूद करायचं आहे परंतु डेट ऑफ बर्थ लिहित असताना ते कसे लिहायचे ज उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याचं डेट ऑफ बर्थ एक ऑगस्ट दोन हजार तीन असेल तर इथे आपल्याला एक ऑगस्ट दोन हजार तीन लिहायचं नाही तर लिहित असताना जो काही वर्ष असेल त्या वर्षाचे शेवटचे दोन डिजिट त्यानंतर महिना कुठला आहे आणि त्यानंतर डेट कुठली आहे ती जसं आपण बघितलं की एक ऑगस्ट दोन हजार तीन तर इथे आपण त्याचं पासवर्ड लिहूया की वर्ष आहे दोन हजार तीन त्यामुळे दोन हजार तीनचं झिरो तीन घ्यायचं ऑगस्ट मंथ असल्यामुळे झिरो एट लिहायचं आणि फस्ट एक तारीख असल्यामुळे त्याचं झिरो वन त्यामुळे तुमचं पासवर्ड झिरो थ्री झिरो एट झिरो वन परत एक आपण दुसरं उदाहरण घेऊ शकतो जर एखाद्या विद्यार्थ्याचं डेट ऑफ बर्थ तेवीस डिशंबर दोन हजार तीन असेल तर तेवीस डिसेंबर दोन हजार तीनचं दोन हजार तीनचं झिरो थ्री डिशेंबर मंथ असल्यामुळे ट्वेल वन टू आणि तेवीस डेट असल्यामुळे टू थ्री असं आपल्याला झिरो थ्री वन टू टू थ्री असं आपल्याला पासवर्ड टाकावायचा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पासवर्ड टाकत असताना आपलं डेट ऑफ बर्थ इथे नमूद करावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केले तर तुम्हाला परत एक नवीन पेज दिसेल की ज्यामध्ये प्रथम सुरुवातीला ई सुविधा सर्व्हिसेस असं दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ए टू झेडपर्यंत असं अल्फाबेट्स तुम्हाला दिसतील ए बी सी डी ई e, एफ असं झेडपर्यंत आणि त्यानंतर खाली तुम्हाला जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी टूचं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कॅलेंडर दिसेल इथे आपल्याला हॉल हॉलटिकेट्स डाउनलोड करायचं आहे त्यामुळे ते हॉल हॉलटिकेट डाउनलोडचं ऑप्शन कुठं आहे ते आपल्याला शोधावाचं आहे त्यामुळे आपल्याला हॉल तिकीट आवश्यक आहे त्यामुळे आपण हॉल तिकीटचं एच त्यामुळे आपण जे तुम्हाला अल्पापेट दिलेले आहेत ए बी सी डी त्या ठिकाणी एच या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे एच या अक्षरावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही एचवरती तुम्ही क्लिक कराल तसंच तुम्हाला एक दुसरं पेज ओपन होईल नवीन पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड हॉल तिकीट असं दिसेल त्यानंतर डाउनलोड हॉल तिकीट यावरती तुम्हाला परत एकदा क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड हॉल तिकीटवर तुम्ही क्लिक जर केले तर परत एक न्यू पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं एक्झॅमिनेशन प्रोफाईल हे दिसेल त्या ठिकाणी बघतो आपण की तुम्हाला सिरियल नंबर असेल कोर्स पार्ट दिलं असेल तुम्हाला एक्झाम इव्हेंट दिलं असेल एक्झाम फार नंबर दिला असेल तुमचं त्यानंतर सीट नंबर दिला आहे तुमचं आणि नंतर दिला तुम्हाला ऑप्शन डाउनलोड तर आपल्याला इथे हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड करावायचं आहे त्यामुळे डाउनलोडच्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड असं लायनिंग म्हणून तुम्हाला दिलेलं आहे अंडरलाईनमध्ये त्या अंडरलाईन डाउनलोडला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही डाउनलोड यावर तुम्ही क्लिक कराल तर इथे तुमचा हॉल तिकीट डाउनलोड होईल आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला हो तुम्हाल असं एक इंटरफेस दिसेल की ज्यामध्ये दिसेल तुम्हाला डाउनलोड फाईल पी डी एफमध्ये असेल ते आणि ते तुम्हाला डाउनलोड करावायचं आहे त्यामुळे त्याला डाउनलोड करायचं डाउनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या मोबाईल डिवाईसमध्ये डाउनलोड सेव असेल त्यानंतर त्या डाउनलोड फाईलला ओपन करावायचे आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिसेल या हॉल तिकीटचे तुम्ही प्रिंट काढू शकता हॉल हॉलटिकीट कसे डाउनलोड करायचे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद